रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर येथे अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी तातडीने आज सकाळी महाड येथे धाव घेतली, तसेच अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. महाड तालुक्यातील दासगाव येथे भली मोठी संरक्षक भिंत मोठ्या प्रमाणात खचली आहे. त्या संरक्षक भिंतीच्या खाली नागरी वस्ती आहे, त्यामुळे प्रवीण दरेकर यांनी तातडीने येथे योग्य मदत कार्य करण्याच्या दृष्टीने तहसीलदार काशीद व अन्य अधिकाऱ्यांच्या समवेत त्या भागाची पाहणी केली व तेथील लोकांना तातडीने अन्न सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्या समवेत भाजप जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, विपिन महामुंडकर, महेश शिंदे, राजेश मोपारा, संजय आप्पा ढवळे, संदीप ठोंबरे आदी उपस्थित होते.